सध्या एनडीएला किती सीट्स मिळाल्या, त्यांचं जे काही सरकार आलेलं आहे किती लीड्सने येणार आहे, याच्यापेक्षा अदानीचा स्टॉक किती पाळणार, अदानीचा कुठला शेअर घेतला पाहिजे ना, याच्यावर जास्त चर्चा चालू आहे. कारण मित्रांनो, सध्या एनडीए पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेमध्ये येतोय आणि नेहमीप्रमाणे अदानी चर्चेत येतोय. कारण इलेक्शनमध्ये बऱ्याच ॲक्च्युली पक्षांनी एक प्रोपोगंडा केला होता आणि त्याच्यावर पण इलेक्शनचं कॅम्पेन रन केलं होतं आणि त्यामुळे अदानी चर्चेत होते आणि आता परत चर्चेत येत आहेत. लक्षात ठेवा, इथे कुठलीही कॉन्ट्रॉवर्सी नाही आहे. इन डिटेल अनालिसिस करूया की अदानी येणाऱ्या काळामध्ये खरंच फायदेशीर राहील का आपल्यासाठी रिस्की राहील, खरंच काही चांगल्या गोष्टी घडतात, काही चुकीच्या गोष्टी घडतात, म्हणजे याच्यापासून लांब राहायचं का याचा विचार करायचा, अगदी डिटेलमध्ये मी सांगतो तुम्हाला. कारण आज प्रत्येकाला इथे शोधायचंय की येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये हे गव्हर्नमेंट कोणाच्या फायद्यासाठी काम करू शकतं किंवा कुठल्या सेक्टर्समध्ये फायदा होऊ शकतो, डिटेलमध्ये जाणून घ्यायचंय. संपूर्ण व्हिडिओ पहा, अगदी इन डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे मी. अदानी गोल्डन इरा चालू होतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला काय फोकस करायचं आहे आणि आपण कशा पद्धतीने पैसा बनवू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्ही भविष्यात मिस नाही करणार. लक्षात ठेवा, आता चर्चेचा विषय काय झालाय की अदानींचं जे रँकिंग होतं आशिया खंडामध्ये ते आता अंबानींना त्यांनी सरपास करून पुढच्या लेवलला गेलेले आहेत आणि जगामध्ये पुन्हा एकदा 11 नंबरची पोझिशन त्यांनी हिट केलेली आहे. आता हे का होतंय, तर अदानींच्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन मागील काही दिवसांमध्ये जोरदार वाढतंय. याच्यामध्ये काही लोक म्हणत आहेत की ऍक्च्युली त्यांना थोडं पॉलिटिकल सपोर्ट आहे, याच्यामुळे त्यांच्या कंपन्यांमध्ये बाईंग होतंय. मला याच्याशी काही घेणे देणं नाहीये. ओके, कारण आपण आहोत ट्रेडर, ट्रेडरला बघायचं फायदा कुठे दिसेल आणि किती काळापर्यंत याच्यामध्ये फायदा राहील, तोपर्यंत आपण एंट्री करूया. बाकी कोणाचं काय चाललंय याच्याशी आपल्याला काही गरज नाहीये, आपण आपला डायरेक्टली बेनिफिट बघूया. पहिली गोष्ट याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे जो सगळा व्हिडिओ आहे ना, 5 भागामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये चर्चा करून सांगणार आहे, जेणेकरून नक्की काय प्लस पॉईंट असतील, काय निगेटिव्ह पॉईंट असतील आणि फायनली आपण काय विचार करायचं हे सांगूया. याच्यामध्ये 1 नंबरची महत्वाची गोष्ट अशी, लक्षात ठेवा, अदानीची जी कंपनी आहे, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिकल झोन, ही कंपनी विप्रोला ऍक्च्युली आता बायपास करते आणि येते सेन्सेक्स 30 मध्ये. म्हणजे आता काय ते स्वतः नाहीत करत, ते बाकीच्या गोष्टी असतात, ते एक्सचेंजेस करत असतं, पण आता विप्रो जाईल ऍक्च्युली सेन्सेक्स मधून बाहेर आणि तिथे होईल अदानीची एंट्री. याचा फायदा काय असतो, ऍक्च्युली हे जे काही इंडेक्स आहेत याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हे ऍक्च्युली बेंचमार्क म्हणून वापरले जातात आणि बेंचमार्क वापरल्यावर काय होतं, इथे बऱ्याच फंडांची, बऱ्याच FIची मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट यायला सुरुवात होते. त्याच्यामुळे डायरेक्टली त्या कंपनीमध्ये, त्या स्टॉक्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा येणार, साहजिकच स्टॉकची प्राइस वाढायला मदत होणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये. आता त्यांचं जे काही रँकिंग वाढते, हे का वाढते, त्यांच्या सगळ्या स्टॉकची प्राइस वाढल्यामुळे. पण याच्यामध्ये 2 नंबरचा असा महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा, की जो एक येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी सगळा चेंज होऊ शकतो आणि आपण असं म्हणू शकतो की अदानीचा एक गोल्डन इरा पुन्हा सुरू होतोय, लक्षात ठेवायच्यामध्ये. कारण इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की अदानी येणार आता 3 बिलियन रुपये पोर्ट्स बिझनेसवर इन्व्हेस्ट करतात. लक्षात ठेवा, छोटी अमाऊंट नाहीये, $3 बिलियन हा पोर्ट्स बिझनेसवर अदानी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि इंडियामधलं नाही सांगत, त्यांचा प्लॅन चालू आहे ओव्हरसीज एक्सपान्शन करायला, म्हणजे युरोपमध्ये, आफ्रिका खंडामध्ये, बरोबर, त्याच्यानंतर ना साऊथ एशियामध्ये, आणि त्यांना हा सगळा बिझनेस एक्सपांड करायचा आहे पोर्ट लेवलला. कारण तुम्ही पाहिलं असेल की अदानी मोठ्या प्रमाणामध्ये सध्या या बिझनेसला आता फोकस करत आहे. त्यातनं महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर अदानी मागील काही दिवसापूर्वी पाहिलं असेल तर श्रीलंकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, इस्रायलमध्ये पण गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर टांझानिया, या ठिकाणी पण त्यांचे पोर्ट्स आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या मोठ्या वर्षांचे कॉन्ट्रॅक्ट्स तिथे केलेले आहेत. मित्रांनो, ही गोष्ट साधी सिंपल नाही आहे, तुम्हाला थोड्याच वेळात मी अगदी डिटेलमध्ये सांगतो की हे जेव्हा जात आहेत ना, तेव्हा अदानीचा प्रेझेन्स वाढतोय, इनडायरेक्टली इंडियन कंपन्यांचा प्रेझेन्स वाढतोय. लक्षात ठेवा, कारण कुठल्याही गोष्टीला 2 बाजू असतात. एक बाजू लोक काही बोलतील, आपण बघूया की ते ऍक्च्युली फायदेशीर गोष्टी काय घडतात याच्यामध्ये. ओके, आता हे का होतंय, अदानी हे असं का करतात याच्यामध्ये, तर जगामधला 90% व्यापार हा समुद्री मार्गाने होत असतो आणि अदानींनी ही बाब कधीच हेरलेली याच्यामध्ये, आणि त्यामुळे त्यांनी पोर्ट्स बिझनेसवर याच्यामध्ये काय करायला सुरुवात केलेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पैसा इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली आहे. मग याच्यामध्ये पैसा कुठे लागू शकतो, तर महत्वाची गोष्ट इंडियन ओशन असेल याच्यामध्ये, त्याच्यानंतर असेल महत्वाचं स्ट्रेट्स ऑफ होर्मुझ, स्ट्रेट्स ऑफ मलाक्का, त्याच्यानंतर मोझांबिकची समुद्रधुनी आणि त्याच्यानंतर सुएझ कालवा.
मित्रांनो, याच्या आजूबाजूला अदानीचा प्लॅन चालू आहे की आम्हाला इथे जवळचे पोर्ट्स घ्यायचे आहेत लक्षात ठेवायच्या मध्ये. कारण काय होईल, हे काय याच्यामध्ये करताय तुम्हाला माहिती आहे का, की हे जर सगळं केलं तर अदानी ऍक्च्युली डायरेक्टली जगामधली 2 नंबरची कंपनी होईल चायना नंतर. म्हणजे चायनामधल्या कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पोर्ट्समध्ये आहेत की ज्याच्यामध्ये जगामधल्या जवळपास 100 पोर्ट्स फक्त चायनीज कंपन्यांकडे त्याच्यामध्ये. ओके, आणि याच्यामध्ये काय होतंय तर हे 50 देशांमध्ये चायनाने सगळं त्यांचं जाळं विस्तारलंय. आता डायरेक्टली आपला अदानी त्याच्यामध्ये एंट्री करतोय, म्हणजे पोर्ट बिझनेसमध्ये चायनाला इनडायरेक्टली टक्कर ही इंडियन कंपनी देणार आहे. मग आपण काही निगेटिव्ह गोष्टी बोलतो, मी म्हणतो की पॉझिटिव्ह गोष्ट अशी असेल, मे बी गव्हर्नमेंटचा एक प्लॅन पण असू शकतो याच्यामध्ये, की जी आता चायना वन पॉलिसी आहे त्याच्यामध्ये हळूहळू आपल्याच कंपन्या काय पुढे करायच्या आणि इनडायरेक्टली काय करायचं तर इंडियन कंपन्यांचा बेनिफिट वाढवायचा. मग काही गोष्ट निगेटिव्हमध्ये असतील त्या सोडून देऊ आपण, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये माहिती काय काय असेल काय नसेल याच्यामध्ये. आता हे सगळं होतं याच्यामध्ये, पण लक्षात ठेवा तुम्हाला माहिती आहे का, हे म्हणत की आता याचा सपोर्ट काय, याचा फायदा काय, गव्हर्नमेंट काय करतंय का. आता जे श्रीलंकेच्या इथे जे पोर्ट चालू आहे अदानीचं, तुम्हाला माहिती आहे का 553 मिलियन डॉलर्स अमेरिकनने त्यांना काय केलेले आहेत, फंडिंग दिलेलं आहे हे पोर्ट बनवण्यासाठी श्रीलंकेमध्ये. म्हणजे काहीतरी गोष्ट असेल, कारण बऱ्याच ठिकाणी अमेरिकेचं ऍक्च्युली येणं शक्य नाही, अमेरिका उतरत नाही, तिथे अमेरिका असं भारतातल्या काही महत्वाच्या कंपन्यांना पुढे करते, कारण त्यांना माहिती याच्यामध्ये काय की डायरेक्टली आपण टक्कर नाही देऊ शकत, पण चायनाला टक्कर द्यायला इंडिया आणि इंडियातल्या ह्या कंपन्या आहेत. म्हणजे मला काय सांगायचंय की पोर्ट्स बिझनेसमध्ये मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये चायनाला आपली एक टक्कर असेल त्याच्यामध्ये अदानी काम करेल. ओके, ही झाली गोष्ट याच्यामध्ये. आता याच्यानंतर आणखीन पुढची महत्वाची गोष्ट सगळ्यात तुम्हाला सांगतो, मार्केट कॅपची. 3 नंबरचा असा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये की अदानीचं मार्केट कॅपचा काय फंडा होता आणि आता काय कंडिशन आहे. तुम्हाला माहिती आहे का की कोरोनाच्या नंतर ना अदानीचं मार्केट कॅप जोरदार वाढलं, पण त्याच्यानंतर 2023 मध्ये हिडनबर्गचा एक रिपोर्ट आला, त्याच्यामध्ये ऍक्च्युली अदानीचं मार्केट कॅप जर पाहायला गेलं तर 19 लाख कोटीच्या घरामध्ये होतं. त्याच्यानंतर ते अगदी 10 ते 11 लाख कोटीपर्यंत आलं, म्हणजे 50% मोठ्या प्रमाणामध्ये फॉल त्यांच्या इथे झाला. त्याच्यामुळे त्यांचं जे काही नॅशनल आणि इंटरनॅशनल रँकिंग होतं ते पण त्याच्यामध्ये खाली आलं. आणि त्यांनी बरेच अदानीवर काय केले, ऑब्लिगेशन्स घेतले की अदानीने असे असे रिपोर्ट चुकीच दाखवले, कंपनीवर कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये, अमुक तमुक सगळं झालं, क्रॅश झाला स्टॉक, याच्यामध्ये जगामध्ये चर्चेचा विषय झाला. पण लक्षात ठेवा ही गोष्ट आता वर्ष होऊन गेलं, त्याच्यानंतर ह्या प्रकरणामध्ये सेबीने क्लीन चिट दिली जी इंडियामध्ये महत्वाचं होतं. गव्हर्नमेंटने याच्या काय जास्त सिरियस नाही घेतलं, कारण काही गोष्टी तुम्हाला पण माहिती आहे याच्यामध्ये. पण बेनिफिट काय झाला, त्याच्यानंतर स्टॉकमध्ये पुन्हा फंडिंग यायला सुरुवात झालं, पुन्हा त्या स्टॉकची प्राइस वरच्या दिशेने जायला सुरुवात झाली. मग आता याचा बेनिफिट काय होणार आहे लक्षात ठेवा. तर इम्पॉर्टंट गोष्ट काय असते याच्यामध्ये, जेव्हा ही गोष्ट झाली अमेरिकेसारख्या देशांना पण काय मोठी याच्यावर ऍक्शन घेतली नाही, कारण तिकडे पण होतं ते स्वतःच त्यांना फंडिंग करतात, म्हणजे एक पॉझिटिव्ह सिनेरियो इथे क्रिएट होतो याच्यामध्ये. ओके, 4 नंबरचा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की जे काही रेटिंग असतं, म्हणजे जेव्हा यांचे खराब रिपोर्ट आले तेव्हा काय केलं, क्रिसिल असेल, स्टँडर्ड्स अँड पुअर असेल, मॉर्गन स्टॅनले असेल, ब्लूमबर्ग असेल, यांनी त्याचं रेटिंग केलं कमी. त्यामुळे स्टॉक्समध्ये मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशननं पैसा काढून घेतला आणि धडाधड पडला, ज्याच्यामध्ये रिटेलर पण पुढे होते. आता काय झालेलं आहे, यांचं रेटिंग ह्याच कंपन्यांनी पुन्हा वाढवलंय. कारण काय होतं, जेव्हाही मोठे FIs असतात, DIs असतात, ते इन्व्हेस्ट कुठल्या बेसिसवर करतात ते बघतात, ह्या ज्या काही मानांकन संस्था आहेत त्यांनी कुठल्या कंपनीला किती रेटिंग दिले. यांचं रेटिंग जर वाढतंय तर साहजिक यांचा पैसा पुन्हा येतोय, आणि हा पुन्हा एकदा आपण पाहिला असेल की वर्ल्ड टॉप 11 मध्ये जातोय. का, तर त्यांच्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन आणि आताच जे काही मार्केट कॅप आहे अदानीचं ते हिडनबर्गच्या वेळी जे होतं ना 19 लाख कोटी, आता 20 लाख कोटी पैसे आलंय. आणि आता तर सुरुवात आहे, कारण एनडीएची तिसरी टर्म चालू होतीये, नवनवीन प्रोजेक्ट मिळायचे चान्सेस जास्त आहे, त्याच्यामध्ये रेटिंग सुधारलेलं आहे. मित्रांनो, सांगायचं बेनिफिट काय तुम्हाला, गव्हर्नमेंटने ह्यांना सपोर्ट करतंय साहजिक आहे, कारण गव्हर्नमेंटला पण एखादी कंपनी पाहिजे असेल, किंवा इनडायरेक्ट दुसऱ्या गोष्टी असतील, फेव्हरिझम वगैरे वगैरे, त्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. माझं म्हणणं याच्यामध्ये की ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. आता काही निगेटिव्ह गोष्टी पण बघूया. म्हणजे जेव्हा फंडामेंटलचा आपण विचार करत असतो तेव्हा फंडामेंटल्समध्ये काय असतं की कंपन्यांचं जे काही डेप्ट असतं ते डेप्ट मोठ्या प्रमाणामध्ये अदानीच्या बऱ्याच कंपन्यांवर आहे. बरोबर, ही एक चांगली गोष्ट नाहीये. पीई रेशो जो असतो ना, म्हणजे काहीतरी एखादा स्टॉक घेण्याच्या लेवलचा आहे का ओव्हर व्हॅल्यूड आहे हे त्याच्यामधून कळत असतं. तर आत्ताच्या कंडिशनला बरेच स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड आहेत, म्हणजे पीई रेशो हाय लेवलला आहे, ही एक थोडी निगेटिव्ह कंडिशन आहे. पण बऱ्याच स्टॉकचा पीई जरी हाय लेवलला असला आणि बाकीच्या कंडिशन त्यांच्या फेवर्समध्ये असल्या तर तो स्टॉक निगेटिव्ह परफॉर्म नाही करत.
ओके, यांना जर मोठे मोठे प्रोजेक्ट्स मिळत आहेत म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट असेल, कारण हे फक्त पोर्ट्सवरच नाहीत फोकस करत याच्यामध्ये, बऱ्याच ठिकाणी एअरपोर्ट म्हणजे त्यांच्या ज्या काही विविध कंपन्या आहेत, अदानी विलमार असेल की जो FMCG मध्ये एंट्री करतोय, बरोबर, त्याच्यानंतर सिमेंट उद्योगामध्ये घुसत आहेत, NDTV सारखी कंपनी अक्वायर केली आहे, तुम्ही जर पाहिलं असेल रिटेलमध्ये पण आता ते टक्कर द्यायचा प्लॅन चालू आहे, म्हणजे रिलायन्स रिटेलला कुठून टक्कर देऊ शकतो, प्लस 4G 5G आता आपण पाहिलं की जिओ आणि एअरटेल कंपन्या त्याच्यामध्ये पण यांनी आधीच बीड लावलंय, म्हणजे काय तर येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की गोल्डन इरा पुढच्या 5 वर्षासाठी ऍटलीस्ट त्यांचा चालू होऊ शकतो. मग तुम्हाला असं वाटेल की मी सांगतोय का, घ्या बाबा, अजिबात नाही, प्रत्येकाने स्टडी करावा. मी जो काय अभ्यास केला आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो, कारण तुम्हाला प्लस गोष्टी मायनस गोष्टी याच्यामधून समजल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टींचा विचार करून तुम्ही शॉर्ट टर्मसाठी विचार करू शकता एका प्रॉपर लेवलला गेल्यानंतर, कारण अदानीचे अजून बरेच असे स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये, ATGL सारखे वगैरे, की जे अजून पण लोअर लेवललाच खेळत आहेत त्याच्यामध्ये. पण जर तुम्ही प्रॉपर स्टडी केला तर अदानी विलमार असेल, अदानी गॅस असेल, अदानी स्पेशल इकॉनॉमिक झोन असेल, अदानी एनर्जी असेल, अशा खूप साऱ्या कंपन्या त्यांच्या, यांच्यावर आपला फोकस ठेवायचा आहे, कारण ह्या अदानी ग्रुपमध्ये येणाऱ्या काळामध्ये कुठले फंड्स इन्व्हेस्ट करतात हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि जर याच्यामध्ये DIC म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर हे मेनली जर त्यांचं होल्डिंग वाढवत आहेत, जे त्यांनी आधी कमी केलं होतं, तर येणाऱ्या काळामध्ये अदानी इकडं जोरदार रॅली पाहायला मिळू शकते. कारण साहजिक आहे, कोणाला नाही वाटणार जगामध्ये मी नंबर 1 श्रीमंत असलं पाहिजे, अदानीचा प्लॅन पण तोच चालू असेल आणि त्या प्लॅनच्या दिशेनेच सगळे प्लॅन चालू आहेत. मी काय म्हणतोय की त्यांना कोणाचा सपोर्ट आहे काय हे सोडून देऊया, आपली कंपनी जर समजा बाहेरच्या देशामध्ये जातीये, तिकडे काहीतरी करते आणि डायरेक्टली ट्रेडरला काय पाहिजे, एक स्विंग मोमेंटम, एक शॉर्ट टर्म पोझिशनल मोमेंटम जर त्याच्यामध्ये भेटतोय आपल्याला, तर तिथे तुम्ही विचार करावा, कारण ऍक्च्युली ह्या गोष्टी आपल्याला फायद्यासाठी असतील. तर मित्रांनो, आशा करतो की अदानीचा जो काही डिटेल व्हिडिओ थोडक्यामध्ये बनवायचा मी प्रयत्न केला, तुम्हाला आवडला असेल. आता व्हिडिओ कसा वाटला प्रत्येकाने खाली कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला खरंच वाटतंय का की अदानीचा गोल्डन इरा आता ऍक्च्युअली पुन्हा सुरू होतोय, तर प्लीज ते पण तुम्ही सांगावे, जेणेकरून आम्हाला पण समजेल की तुमचं मत याच्याविषयी काय आहे. आणि असे इंटरेस्टिंग व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका, आणि तुमची अमूल्य कमेंट द्यायला पण विसरू नका. धन्यवाद.